आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत पाच ते सहा लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये मस्त मोकळा सळसळीत नरम शिजलेला मटर पुलाव कसा करायचा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर पुलाव चांगला मोकळा मोकळा होण्यासाठी पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं त्याचबरोबर कोणते सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकून आपण आपला पुलाव छान मोकळा मोकळा बनवू शकतो ते देखील आजच्या रेसिपीमध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अचूक प्रमाण आणि सोपी कृती दाखवण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असतो तर आजची रेसिपी ही खूप सोपी आहे चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर पाच ते सहा लोकांचा मटर पुलाव करण्यासाठी इथे कुकर गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये घालूया दोन टेबल स्पून तूप तुम्ही इथे तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता पण तुपाने पुलावाची चव मस्त लागते तर तूप गरम झालं की यामध्ये दोन तेजपत्ते दोन लवंग आणि एक चक्रफूल घातलेला आहे एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आता हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा मोठा मोठाच कट करून इथे घातलेला आहे जास्त बारीक कट केलेला नाही आहे तर कांदा हलकासा परतून घेतल्यावर यामध्ये पाच तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या मी कट लावून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आता यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत ती देखील तेलामध्ये छान परतून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम ही मंद आचेवर आहे तर कांदा मिरची परतून घेतल्यावर यामध्ये एक चमचा ठेचून घेतलेला आलं लसूण घातलं आहे तुम्ही इथे आलं लसूण पेस्ट देखील घालू शकता तर आता हे सगळं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे तर हे सर्व तेलामध्ये छान परतलं गे गेलं की यामध्ये एक टमॅटो घातलेला आहे टमॅटो देखील थोडा मोठा मोठाच कट करून घेतलेला आहे मी टमॅटो घातला की लगेच चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामुळे टोमॅटो लवकर नरम पडतो टोमॅटो देखील हलकासा नरम होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जास्त गाळ करायचा जा नाही तर इथे मी या वाटीने दोन वाट्या कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत भिजू वगैरे घातलेले नाही आहेत लगेच ते फोडणी तयार करायच्या आधीच धुवून एका चाळणीमध्ये निथरत ठेवलेले आहेत तर बघू शकता फोडणी इथे तयार झालेली आहे तर इथे सर्व साहित्य मी छान परतून घेतलं आहे फक्त ते गाळ होऊ दिलेलं नाही आहे आणि आता यामध्ये धुवून घेतलेले कोलम तांदूळ घालायचे आहेत तुम्ही याऐवजी तुमच्या घरामध्ये जे उपलब्ध असतील ते तांदूळ वापरू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं मीठ आपण आधीही घातलं होतं ते लक्षात ठेवून घालायचं आहे तर आता एकदा हे हलवून घेते त्यानंतर यामध्ये पाऊन वाटी मटार घातलेला आहे मस्त ताजा मटार आहे तुम्ही हवं तर फ्रोझन मटार देखील वापरू शकता फक्त तो फ्रीजरमधून मधून काढून लगेचच पाण्यामध्ये घालून ठेवायचा आणि नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर मग तो घालायचा त्याचबरोबर अर्धा टीस्पून साखर घालायची आहे पाव टीस्पून गरम मसाला घालायचा आहे तर साखर घातल्याने सगळ्या चवी बॅलेन्स होतात त्याचबरोबर मटार जो आहे छान हिरवागार राहतो शिजल्यानंतरही त्याचा रंग छान खुलून येतो म्हणून साखर घालायची तर आता तीन मिनटं मंदाचेवर हे छान तुपामध्ये परतून घ्यायचं म्हणजे आपला भात जो आहे छान मोकळा मोकळा होतो तीन मिनटानंतर यामध्ये चार वाट्या पाणी घालायचं आहे आपण दोन वाट्या तांदूळ घेतले होते त्यासाठी चार वाट्या पाणी घालायचं आहे कारण आपण तांदूळ भिजू घालून वगैरे ठेवले नव्हते लगेचच ते धुवून घातलेले आहेत त्याचबरोबर भरपूर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे एकदा हे सगळं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर चव पाहू शकता मीठ व्यवस्थित आहे की नाही पाणी घातल्यावर त्यानंतर सगळ्यात शेवटी एक चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्याने आपला जो पुलाव आहे छान मोकळा मोकळा होतो त्याचबरोबर लवंग घातल्याने पुलाव मोकळा मोकळा होतो तर लवंग लिंबाचा रस तूप घातल्याने पुलाव जो आहे किंवा भात जो आहे छान मोकळा मोकळा होतो तर आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे मोठ्या आचेवर एक शिट्टी करायची त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून पाच मिनटं मंदाचेवर हा पुलाव शिजू द्यायचा आहे त्यानंतर गॅस बंद करायचा पूर्ण वाफ जाऊ द्यायची तर मी सांगितलेल्या इतक्या वेळामध्ये कुकरच्या तीन शिट्ट्या होतात बघू शकता पाण्याचं प्रमाण अगदी योग्य होतं त्यामुळे कुकरच्या झाकणाच्यावरती अजिबात पाणी वगैरे आलेलं नाही आहे झाकणं मस्त स्वच्छ आहे पूर्ण वाफ गेलेली आहे आता आपण झाकण उघडूया तर बघू शकता मस्त पुलाव इथे आपला तयार झालेला आहे पुलाव कसा काढायचा तर स्पॅच्युला जो आहे कडेने घालायचा आणि एकदम हलक्या हाताने पुलाव खाली वर करायचा आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मस्त मोकळा सळसळीत इथे आपला पुलाव झालेला आहे बघू शकता रंगही खूप सुंदर आलेला आहे तर सहसा आपण मटर पुलावमध्ये हळद लाल तिखट घालत नाही यामध्ये टोमॅटो त्याचबरोबर हिरव्या रंगाचा मटार आणि पांढऱ्या रंगाचा जो तांदूळ असतो त्यामुळे याचा रंग खूप छान दिसतो मस्त कलरफुल आपला हा आ, पुलाव दिसतो तर इथे आपला पुलाव छान मोकळा सळसळीत जरी असला तरी भाताची कनीन कनी छान नरम शिजलेली आहे चला तर मग आता हा मस्त टेस्टी पुलाव आपण सर्व करूया तर मी नाश्त्यासाठी झटपट सकाळच्या वेळी हा पुलाव तयार केला तर इथे मी पाच ते सहा लोकांसाठी तीनशे ग्राम तांदळाचं प्रमाण ठेवलं होतं एवढ्या प्रमाणामध्ये भरपूर नाश्ता तयार होतो आणि अगदी चवीचा नाश्ता तयार होतो तर या पुलावाबरोबर तुम्ही हवं तर दही देऊ शकता किंवा नुसता गरमागरम तसा देखील सर्व केला तरी देखील भारी लागतो तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल उपयोगी वाटली असेल तर प्लीज आजच्या व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा तर कुठलाही पुलाव छान मोकळा मोकळा आणि चवीचा होण्यासाठी त्यामध्ये तीन सिक्रेट इन्ग्रेडियंट जे आहेत ते व्यवस्थित प्रमाणात टाकता आले पाहिजे ते म्हणजे योग्य प्रमाणात पाणी तूप त्याचबरोबर लवंग आणि लिंबाचा रस यामुळे आपला जो पुलाव आहे छान मोकळा मोकळा होतो त्याचबरोबर त्याची चव देखील वाढते तर कशा वाटल्या तुम्हाला आजच्या टिप्स आणि आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन उपयोगी रेसिपीजसाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद